दहावी झाली मग आता 11वी 12वीच्या जे डबली नीट सारख्या सर्व स्पर्धा प्रवेश परीक्षांमध्ये चांगले गुण मिळून चांगल्या कॉलेजमध्ये ऍडमिशन मिळवायचं आहे. डॉक्टर, इंजिनियर, आर्किटेक्ट, सायंटिस्ट बनायचं आहे. मग त्यासाठी तुम्हाला गरज आहे योग्य मार्गदर्शन, उत्कृष्ट टीचिंग क्वालिटी, उत्तम इन्फ्रास्ट्रक्चर आणि नेहमीच नेत्रदीपक निकाल असणाऱ्या अकॅडमीची, म्हणजे श्री राजलक्ष्मी रॉयल अकॅडमी ऑफ सायन्सची. कारण फक्त इथेच गुणवत्ता हेच संस्कार आणि यश हीच परंपरा आहे. ॲनिमेटेड ऑडिओ, व्हिडिओ, 3D लेक्चर्स, प्रत्येक विद्यार्थ्याला टॅब, त्यामध्ये नोट्स आणि व्हिडिओ लेक्चर्स, प्रत्येक विषयाला 2 तज्ज्ञ आणि अनुभवी शिक्षक. अकॅडमीतील अव्वल येणाऱ्या आणि गव्हर्नमेंट, मेडिकल किंवा IIT मध्ये प्रवेश मिळवणाऱ्या स्टुडंट्सना अकॅडमीकडून 1,00,000 रुपयांची स्कॉलरशिप सुद्धा. प्रत्येक विद्यार्थ्याकडे वैयक्तिक लक्ष, अभ्यासाबरोबरच सर्वांगीण विकास हेच ध्येय. मग विचार कसला, 11वी 12वी सायन्स प्रवेश सुरू. नशिबात असेल तर मंत्रीपद मिळेल. आमदार अनिल बाबर. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे गटात सहभागी झालेले शिवसेनेचे आमदार अनिल बाबर मतदारसंघात दाखल. मंत्रीपदाचे आपल्या हातात नाही, पण नशिबात असेल तर मंत्रीपद मिळेल असं आमदार अनिल बाबर यांनी सांगितलं. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे गटात सहभागी झालेले आमदार अनिल बाबर हे मतदारसंघात परतले आहेत. त्यांनी आज मतदारसंघातील लोकांच्या भेटी घेण्याबरोबरच सांगली जिल्हाधिकारी कार्यालयात येऊन मतदारसंघातील काही प्रश्नांच्या बाबतीत जिल्हाधिकाऱ्यांची भेट घेतली. एकनाथ शिंदे आणि देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वाखाली स्थापन झालेलं हे सरकार लोकाभिमुख आहे अशी प्रतिक्रिया यावेळी बाबर यांनी दिली. यावेळी जिल्ह्याला मंत्रीपद मिळणार का या प्रश्नावर बोलताना या गोष्टी ठरवण्याच्या आपल्या हातात नाही, मात्र जिल्ह्याच्या नशिबात असेल तर मंत्रीपद मिळून जाईल अशी बाबर यांनी प्रतिक्रिया दिली आहे. एकनाथ शिंदे साहेब आणि देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वाखाली नवीन भाजप शिवसेनेचं सरकार तयार झालेलं आहे. हे लोकाभिमुख सरकार आहे आणि गेल्या 2.5 वर्षामध्ये जो विकास खुंटलेला आहे तो जोरदारपणाने विकास होईल अशी मला खात्री आहे. सांगली जिल्ह्याच्या विकासाच्या दृष्टीनं सुद्धा ज्या गोष्टी उभा करायच्या आहेत त्या उभा करायच्या दृष्टीनं मी त्या सरकारमधला प्रतिनिधी म्हणून, मी आमदार त्या सरकारमधला म्हणून मी निश्चितपणे प्रयत्न करायचं ठरवलेलं आहे. त्याचबरोबर आता 15 दिवसांनी इथं नव्हतो, त्यामुळे लोकांच्या अडीअडचणी काय आहेत त्या बघायसाठी म्हणून सांगलीला आलो. जिल्हाधिकारी असतील, MSCBचा ऑफिस असेल, जिल्हा परिषद असेल, निर्णय ठिकाणी जी अडलेली कामं आहेत ती पूर्ण करायचा प्रयत्न. लोकांचं सहकार्य उत्तमपैकी आहे आणि सांगली जिल्ह्यात वातावरण अत्यंत चांगलं आहे. महाराष्ट्रामध्ये सुद्धा आणखी 4 दिवसांना याच्यापेक्षा चांगलं वातावरण तयार होईल. मंत्री पण अपेक्षा आहे. आता तसं आहे, ते ठरवायची काही जबाबदारी माझी नाही. ते ठरवायची जबाबदारी वर जर जिल्ह्याच्या नशिबात असेल तर होऊन जाईल. किंवा त्यांच्या काय भावना आहेत या शिवसैनिकाच्या भावना, म्हणजे आमच्याकडच्या शिवसैनिकाच्या भावना, शिवसेनेचं सरकार असावं आहे तर ते शिवसेने सरकार ठेवलेच आहे. आता भाग राहिला म्हणजे काही जे मतभेद तयार झालेले आहेत कालांतरन त्यामध्ये स्व काहीतरी मार्ग निघेल. खतखत संपली आज काय सांगताय. विश्वासाची व गुणवत्तेची परंपरा जोपासणारे दर्जेदार अद्यावत आणि भरपूर व्हरायटीज असलेल्या टाइल्सचे भव्य दालन मयूर टाइल्स. आमच्याकडे कडप्पा ग्रेनाइट, मार्बोनेट, स्पार्टेक्स, ग्लेस टाइल्स सर्व स्टाइल्स मध्ये उपलब्ध आहेत. तसेच सॅनिटरी वेअर, सिनेटेक्स टॅकी, प्लम्बिंग मटेरियल, PVC, मयूर बंब, CP फिटिंग, पेविंग ब्लॉक, मयूर वॉटर टँक, स्टील, सिमेंटचे होलसेल व रिटेल विक्रेते. तुमच्या घराला सुंदर व परिपूर्ण करण्यासाठी आजच संपर्क करा. प्रत्येक घराशी व घरातल्या प्रत्येकाशी नातं जोडणारं टाइल्सचे भव्य दालन मयूर टाइल्स. आमचा पत्ता कराड रोड, विटा.